मी फार्म हाऊसचा नंबर शिवदेबाईंकडे देऊन ठेवे ना, म्हणजे निदान काही प्रॉब्लेम आला तर आय शुड बी रिचेबल. अरे मी आहे ना, काही तसं लागलंच तर मी बघीन ना. तू आहेस म्हणजे? मी नाही येते. आहे जे अगं सगळ्या. आता उगाच चर्चा नको. अगं माझ्यासनं आता दमायला होतं, दगदगही होते फार. अगं आईजी फक्त गाडीत शांतपणे बसून जायचंय आपल्याला तिथे. तरीही झेपत नाही रे. आणि मी असल्यानंतर ह्या सगळ्या एन्जॉय नाही करू शकणार, मोकळेपणा नाही वाटणार त्यांना. आईजी असं काही नाहीये. अरे मी असले ना की दडपण येत रे त्यांना. तू हे सगळं जानवीला पण सांगितलंयस? हो. आणि तिने ऐकलं? ती आहे कुठे? ती आणि इंदू मॉलमध्ये गेल्यात खरेदीला. आता एका दिवसाच्या पिकनिक साठी खरेदी कशाला? असू दे रे, बागडायचं तर बागडू दे त्यांना. माझी कशाला उगाच लुडबुड, माझ झालंय सगळं आता. आईजी पण मला हे काही पटत नाहीये. जाऊ दे म्हणा, आता बाकी सगळ्यांना पटलंय म्हणलं तर मी तरी काय करणार. तू तरी मला समजून घेशील अशी अपेक्षा होती माझी. नाही, तू जिथे नसशील ना ती गोष्ट मी समजून घेऊच शकत नाही. आईजी ग, तू त्यांच्यापेक्षा जास्त तरुण आहेस, काहीतरी उगाच कारण देऊ नकोस. तसं नाही रे, पण घर असं बंद ठेवणं मला नाही पटत. कुलूप नको लावायला. आईजी एक दिवस घर बंद राहिल्याने काही होत नाही. मनाला चुटपुट लागून राहील. इतकी वर्ष हे घर एक दिवसही बंद नव्हतं, मग आताच कशाला? नको. हे काय, अजून या दोघी जणी आल्याच नाहीत? मी फोन करू का जान्हवीला? येतील ग, आत्ताच तर गेल्यात त्या. अगं आई मला ना उत्सुकता लागली आहे, कुठले कपडे आणणार आहेत हे, म्हणजे त्याप्रमाणे मला मॅचिंग दागिने तयार करायला. काय एका दिवसाच्या पिकनिक साठी तू दागिने ठरवतीयस? हसतोस काय तू? लाज नाही वाटत तुला? त्याच्यापेक्षा जान्हवीला फोन लाव. जाऊ दे ना, मीच करते फोन. काही कामाचा नाहीयेस, एवढी महत्वाची काम आहेत. अरे वा, हँडसम, परफेक्ट, करेक्ट साइज. अंदाज कुणाचा आहे? अर्थात तुझा. तुलाच माहित असणार ना माझ्या शर्टचा करेक्ट साइज. गप्प बसाय श्री. यात काय चुकीचं बोललोय? ते सोड, तू मला सांग, तुला तुझे पिकनिक साठीचे कपडे आवडले? हो म्हणजे खूप आवडले. अगं पण म्हणून इतके आणायचे का? माझ्याकडे माझे टी शर्ट्स आणि ट्रॅक पॅन्ट होत्या ना. अरे हो, पण मोठ्या इतक्या हौशेने घेत होत्या ना की मी त्यांना नाही म्हणू शकले नाही. बर आता हे बदलून रात्रीचे कपडे घालू का उद्या पिकनिकला जायचंय म्हणून हेच घालून झोपू? काय रे श्री, तुला ना उत्साहच नाहीये कसला. कोण म्हणलं मला उत्साह नाहीये? केवढा उत्साह आहे, हे कपडे बदलूच नाहीत असं वाटतंय. जा, मी नाही बोलणार. सॉरी, गंमत केली. बर मला सांग, तुमच्यासाठी काय घेतलंय? काय ऍक्सेसरीज वगैरे काय घेतल्यात की नाही? आहेत. मग दाखव उद्या काय घालणार आहेस. उद्याच बघ. का माझ्यापासून काय लपवायचं आता? अरे लपवायचं काय श्री, सरप्राईज वगैरे काही असतं की नाही? ओ अच्छा, सरप्राईज आहे. बर आणि ऐक, उद्या फोन बंद राहणार आहे. हा निरोप तुझ्यापर्यंत आलाय ना? हो, हुकूम कळलेले आहेत मला सगळे. आणि मी ना बाबांना आणि पिंटालाही फोन करून सांगते, काळजी करू नका, उद्या फोन बंद राहील माझा. काय काय नाही सांग ना. तू ना या सगळ्यांच्या नादी लागून पिकनिकमय झालीयस. मला खूप मज्जा येते. पण आणि काय तुला मजा येत नाहीये का? कसला अनरोमॅन्टिक आहेस रे तू. हा मी अनरोमॅन्टिक आहे श्री? काय ऐक ना, अरे मोठ्या आईनी आईजींसाठी सुद्धा कपडे घेतलेत, त्यांना आवडतील ना रे. आता कोण अनरोमॅन्टिक होते? मी दरवाजा लावून होते. अरे कुणीतरी येईल ना? खरंच मी जाते आणि दरवाजा लावते आणि लगेच येते. ओके आलेच.
ए जानवी, काय मी माझ्यासाठी आणलाय? अग वाटलंच कस तुम्हाला हे? पण आई काय हरकत आहे? अग पण माझ्यासाठी पंजाब भेटले, अग तुम्हाला वाटलंच कस मी घालीन असं? आई बघा ना किती छान रंग आहे. इंदू, मी कधी रंगीत साडी नेसल्याचं तरी पाहिलंयस का तू? पण एरवी आपण जे करत नाही तेच पिकनिकला करतो ना, हो की नाही? पण मुळात मी पिकनिकला येणारच नाहीये म्हणालय ना मी. अगं आई, पण तू असंच म्हणाली होतीस ना. असंच कसं म्हणेन मी? मी येणार नाही हे पक्क ठरलंय. श्रीला माहितीये हे? हो. आणि त्याला पटलं? नाही. बघ, कुणालाच पटणार नाही हे. मला कल्पना आहे त्याची, पण माझा इलाज नाहीये. ती दगदग मला नाही झेपायची. आई तुम्हाला नाही होणार ना दगदग. उगाच सोसा सोसा न करायचं आणि मग आजार पण काढायचं. मला नाही तसं करायचंय. आणि झाल्यात माझ्या खूप पिकनिक. त्याकाळी जरा नावं वेगळी असायची, म्हणजे हुरडा खायला जाणं, द्राक्ष खायला जाणं, किंवा तीर्थस्थान पाहायला जाणं, वेगवेगळी नावं असायची. म्हणजे एकूण ते फिरणंच झालं ना. श्रीचे आजोबा असताना खूप फिरली मी. आता नाही उत्साह राहिलाय मला. आई पण एकटी घरात बसून काय करशील तू? चल ना त्याच्यापेक्षा. आराम करीन, वाचीन, टीव्ही पाहिन. माझ्या सासूबाई मला यांच्या बरोबर पाठवून स्वतः घरची सगळी कामं करायच्या, तसं करीन मी. एका दिवसानं काय होणार आहे एवढं? आई पण तुमच्याशिवाय आम्हाला नाही जाता येणार. हो येईल ग, सगळं येईल. आता विचार नका करू. जुळून येते ना सगळं तर जा आनंदाने. आणि माझ्याच घरात राहायला मला कसली ग भीती. पण घरात कोणीतरी आलं तर दाराला कुलूप असं नको व्हायला म्हणून म्हटलं मी. आई पण अगं बायांनो, जा आता, मजा करा. परत आल्यानंतर मला सगळं रंगवून सांगा, त्यात जास्त मजा येईल मला. जा. चल इंदू वहिनी, ती नाही ऐकणार. पण आई. इंदू, आता तू केस पाडू नकोस. नाही आई, म्हणजे मी एकदा म्हणत होते की ड्रेस घालून बघितला असता तर. इंदू, अगं 14 वर्षाची असल्यापासून मी साडी नेसत आलीये. आता पंजाबी ड्रेस काय घालू मी? तुम्हीच वापरून टाका कोणीतरी. पण आहे छान, आवडला मला. गे, पण छान आहे तो. सांग ना. म्हणजे काय? मी खोट बोलतोय असं वाटतंय तुला माझ्या चेहऱ्याकडे बघून. तसं नाही रे, पण मी नर्वस होते ना. अगं पण का? कारण मला हे असे कपडे घालायची सवय नाहीये. तेच विचारतोय मी, का पण? अगं इतकी छान दिसतेस तू, हे का कपडे घालत नाहीस? गप्प बस, आधीच मी या कपड्यात खूप कॉन्शियस होते. म्हणजे कॉलेजमध्ये असताना कधीतरी घालायचे. पण आता का नाही? श्री, लग्न झालंय आपलं. सो व्हाट? फक्त आपलं लग्न झालंय म्हणून तू तुला आवडतात ते कपडे घालणार नाहीस का? तसं नाही रे, पण मी ह्या कपड्यात बाहेर गेले तर सगळ्या जणी काय म्हणतील? म्हणजे त्या काय विचार करतील माझ्याबद्दल? बापरे, नकोच नकोच ते. मी माझं सलवार कुर्ता घालते परत. ऐक,
तू मला हेच कपडे घालायला हवेस, आणि फक्त आजच नाही यापुढे कायम. फक्त या बांगड्या तेवढ्या जात नाहीये त्या कपड्यांवर. तू तर इतकी सुंदर दिसतेस, इतकी सुंदर दिसतेस ना की माझं मन आपोआप. जान्हवी, काय ठरलं आपलं? आज फोन बंद ठेवायचे. अरे बाबांचा फोन येतोय, त्यांना पिकनिक बद्दल सांगते ना फक्त. ये घे. नाही नको, म्हणजे मी फोन उचलला तर उगाच त्यांचे पैसे जातील रे. आणि मी आता कटही करत नाहीये, कारण त्यांना कळेल मी मुद्दाम कट करते. मी करते ना परत त्यांना फोन. झाला. जान्हवी, आय लव्ह यू. रिंग वाजते. हॅलो बाबा. हां आहो, ऍक्च्युली मी बाथरूम मध्ये होते आणि येऊन फोन उचलेपर्यंत कट झाला. बाकी काही नाही. आहो आज आम्ही सगळे चाललोय पिकनिकला. हो म्हणजे घर बंद राहील आणि फोनही बंद असेल आज दिवसभर. पण बाबा आम्ही ज्या फार्म हाऊसवर चाललोय ना, तिथला नंबर मी तुम्हाला आणि पिंट्याला दोघांनाही SMS करून ठेवते त्या नंबरचा. काही गरज लागली, काही वाटलं तरी लगेच फोन करा. हो बाबा गरज पडू नयेस, पण नंबर असू दे ना. अग हो हो, किती काळजी करतेस. बर बर पाठव आणि मजा करा सगळ्यांनी, धमाल करा. अच्छा काय म्हणते, कुठे चालली? काय नाही, जवळपास ट्रिपला चालली कुठेतरी सगळी जण. फिरायला? हो अर्थात. तिथे आई बापाच्या डोक्यावरच छप्पर जाते आणि ही उन्हाळ्याला चालली. या दोन गोष्टींचा काय संबंध आहे मला सांगा. इथे आपली झोप उडाली, आपल्या घशाखाली अन्न जात नाहीये, उद्या इथून कुठे जावं लागणार आहे या चिंतेने डोक्याचा नुसता भुगा व्हायला लागलेला आहे. आणि मग हे फिरायला जायचं सुस्तच कसं म्हणायचं? आपल्याला सुचलं असतं का आपल्या मुलीच्या बाबतीत ही वेळ आली असती तर? कला, जानू आता सासरी गेली, त्यामुळे तिथल्या माणसांच्या मताचा आदर राखणं हे तिचं कर्तव्यच आहे, नाही का? म्हणजे मुलीचं कर्तव्य विसरायचं का? माझ्या जागी तिची सख्खी आई असती तर गेली असती काही अशी? काही नाही. शेवटी सावत्र मुलगी ती सावत्रच. कला, जान्हवी जेवढं करते ना आपल्यासाठी, तेवढं फार कमी मुली करतात बरं का आपल्या आई बापासाठी. आणि याची जर जाण ठेवता येत नसेल ना, तर निदान नावं तरी ठेवत जाऊ नकोस तिला. हो का? काय चुकीचं बोलते मी? हे बघ, तिच्या डोक्याला काही कमी घोर नसतात. जरा बाहेर गेली तर मन रमेल तिचं, जाऊ दे ना. अहो रस्त्यावर राहायची वेळ आली आपल्यावर, याच्यापेक्षा आणखीन मोठा घोर काय असू शकतो? आणि आपलं मन रमावं असं नाही का वाटत तिला? ते कुठे ती काय पिकनिकला की ट्रिपला चालली आहे ना, तिथे आपल्याला का नाही घेऊन जाते? मेलं त्याच त्याच भिंतींचा रंग बघून अगदी वीट आलाय, नुसता कंटाळा आलाय. कुठे जाणं नाही आणि येणं नाही. आणि तिला काय आपण जड होतो काय? गेलो असतो ना आपणही कुठेतरी, भरल्या गाड्याला सुपाचं काही ते ओझ. पण नाही, जानू ना स्वार्थी झाली, मोठ्या घरात पडल्याचे परिणाम आहेत हे. तरीच मी म्हटलं की अजून गोखल्यांच्या श्रीमंतीचा उद्धार कसा नाही झाला. मारा तुम्ही मलाच टोमणे मारा, पण एके दिवशी ना तुम्हाला माझंच म्हणणं पटेल. त्या श्रीरंगरावांशी लग्न लावून दिलं ना जानूचं, ते आपलं चुकलंच. काही म्हणजे काही फायदा झाला नाही आपला त्यात. हो मग काय करूया आता? आता काय करणार, नशिबाचे भोग भोगणार, दुसरं काय माझ्या हातात? भोग भोग भोगलेस तरी हरकत नाही, पण जरा सायलेंट राहून भोगलेस तर बरं होईल. तुम्ही बसा हातावर हात ठेवून आणि पेपर वाचत. जोपर्यंत आपल्याला घराच्या बाहेर नाही ना काढत, तोपर्यंत चिंता कशाला करायची? सांगत होते जानूला एखादा फ्लॅट घेऊन दे आणि पिंट्याला त्या गोखले गृहोद्योग मध्ये चिकटवून दे म्हणून. पण नाही, अगदी साधी अपेक्षा पूर्ण करता आली नाही. आणि वर मग बोला मीच नावं ठेवते म्हणून. कशाला बोलते आणि कुणाशी बोलते? पडलेलीच नाही माणसाला. पांडुरंगा,
छोटी आई काका कमाल आहे. अरे कुठे आहेत सगळ्या? तेच तर कळत नाहीये, इतक्या वेळ मी हाका मारतोय त्यांना. कमाल आहे. बर आईजी, तुला काय वाटत, टेम्पो पुरेल की ट्रक मागवू? अगं का म्हणजे सामान बघ ना किती घेऊन ठेवलंय. नशीब आपण 4 दिवसाची ट्रिप प्लॅन नाही करत होत, नाहीतर आपल्याला ट्रेन बुक करावी लागली असती. बर ते जाऊ दे, बोलाव सगळ्यांना. उगाच निघायला उशीर झाला, मग उपयोग काय? आणि जान्हवी पण तयार नाहीये. नाही खर तर ती तयारच आहे, इथेच होती आता. जान्हवी अगं बाहेर ये. दिसत आहे ना, मी तुला म्हणाले होते. आईजी मी चेंज करून येते. नको, मी खरंच म्हणाले होते तुला. नाही छान दिसत आहे. आणि लाजतेस काय अशी? एवढी कॉन्फिडेंट मुलगी तू, जरा कम्फर्टेबल हो म्हणजे आणखीन छान दिसशील. बघ मी तुला म्हणालो होतो ना. काय रे? हेच कि तू इतर सगळ्यांपेक्षा जास्त तरुण आहेस. हाजेलपणा करू नकोस. बर चल मी चल. आणि 2 दिवस आडवी पडू? असं काही होणार नाही. आणि झालंच तर? हे बघ माझी हाऊस मौज करून झालेली आहे, आता तुम्ही मजा करा. आणि तुमच्या निमित्ताने या सगळेजणी बाहेर पडतायत ना, त्याचाच आनंद आहे मला. बर पण तू नीट राहा. होय. ए जान्हवी, फार्म हाऊसचा नंबर लिहून ठेवलास? हो आईजी, इथल्या ड्रॉवर मध्ये ठेवून दिलाय मी. आईजी ऑफिस मधन काही फोन आला? मी सगळं बघीन. बर दार नीट लावून घे. ते करावं लागू नये म्हणूनच तर येत नाहीये ना. उघडच असू दे दार. हा कोण येणार आहे आता? कुणास ठाऊ, चुकून कोणी आलंच तर. दोघांचे फोन लागत नाहीयेत. किरण आणि जान्हवी दोघही नॉट रिचेबल आहेत. काय करू? मनीष नको 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 मनीष नको. त्याला तसंही फारसं काही माहीत नसतच. आता कुठे गाठू या माणसाला? माझं काम अडतंय घराच्या अग्रीमेंटची कॉपी नसल्यामुळे. आणि जान्हवीकडे निरोप देऊनही काही उपयोग झालेला नाही. तरुण पोरांना दुसऱ्याच्या वेळेची किंमतच नसते. ऑफिस घर काहीच माहित नाही आम्हाला. जाऊन तरी धडकला असतो. पत्ता कुठून मिळेल मला? आईजी आता ह्या पुढच्या 2 मिनिटात खालती आल्या नाहीत ना, तर जान्हवी आणि मी पुढे जाऊ. येतील रे त्या. अगं येतील म्हणजे काय, किती वेळ लावतायत? आई मावशी छोटी आई उत्तर देतात का बघ. बेबी आहेत त्या. हे बघा पुढच्या 2 मिनिटात खाली आला नाहीत ना, तर जान्हवी आणि मी चाललो. या मग तुमचं आवरून झालं की मिळेल ते असते. या आईजी तू का हसतेस आता? एक ती जान्हवी तिकडे मोठ्या आईच्या खोलीत जाऊन बसली. काय तयारी चालली आहे देवजणे? पिकनिकला जायची एवढी तयारी काय? काय झालं?
श्री